नेत्यांवरती जर कुणी काही अन्याय करत असेल तर आज साहेब तुम्हाला स्वतःला प्रत्यय आलेला आहे. पण इथे अन्याय खपून घेणारी नाही, कारण की सरकार आज आपलं सरकार आलेलं आहे. या आहेत आमदार मेघना बोर्डीकर. भाजपच्या परभणी मधील आमदार असणाऱ्या मेघना बोर्डीकर यांनी अक्षरशः पोलिसांना दमदाटी केले आणि तेही त्यांचे स्वतःचे पती आयपीएस ऑफिसर असताना. नेमकं काय घडलंय ते पाहूयात. राजकारणातल्या प्रत्येक महत्वाच्या अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मेघना बोर्डीकर यांचे पती दीपक साकोरे हे स्वतः पोलीस अधिकारी आहेत. पण असं असतानाही आमदार महोदयांची मुजोरी काही कमी झालेली नाहीये. चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाईफेक झाल्यानंतर मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचा ताफा आंदोलकांनी अडवला तेव्हा मात्र आमदार महोदयांचा संयमच सुटला. त्यांनी यावरून पोलिसांना थेट दमच भरला. त्या नेमकं काय म्हणाल्या पाहूयात. कार्यकर्त्यांवरती जर कुणी काही अन्याय करत असेल तर आज साहेब तुम्हाला स्वतःला प्रत्यय आलेला आहे. पण इथे अन्याय खपून घेणारी नाही, कारण की सरकार आज आपलं सरकार आलेलं आहे, न्यायाचं सरकार आलेलं आहे. म्हणून कुणीही कुठलाही अत्याचार सहन करून घेणार नाही. आपल्याच्यांनी जर होत नसेल तर सरळ खुर्च्या सोडून इथून निघून जा. पण असा प्रकार यापुढे आमच्या जिल्ह्यामध्ये खपून घेतला जाणार नाही. एकंदरीतच केवळ आपल्या पक्षाचे सरकार आहे म्हणून लोकप्रतिनिधी काहीही बोलू शकतात का? किंवा 24 तास नागरिकांची सेवा करणाऱ्या पोलिसांचा हा अपमान नाही का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि यासारख्या व्हिडिओ साठी सरकारनं आम्हाला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.